अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील सागर परमिट रूममध्ये यामध्ये चोरी करून मुद्देमालासह कलकत्ता येथे फरार होणाऱ्या आरोपीबाबत तोफखाना पोलीस स्टेशनकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी शिर्डी बसस्टँड अशा आणि इतर ठिकाणी सापळे लावले होते. तेव्हा रेल्वे स्टेशन शिर्डी परिसरामध्ये आरोपी नामे अमित मनोरंजन पाल वय 19 वर्ष राहणार वैधुवाडी अहमदनगर मूळपत्ता चंदननगर पश्चिम बंगाल. सौरभ सोपान कुंभकर्ण वय 22 वर्ष राहणार वैधुवाडी अहमदनगर मूळपत्ता चंदननगर पश्चिम बंगाल हे संशयित बॅग घेऊन वावरताना मिळून आले. पोलिसांची खात्री पटल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या बॅगची झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या त्यात 100 पायपर मास्टर ब्लॉन टीचर्स ब्लॅक डॉग वगैरे असा 38,349 रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचे सिगारेट पॅकेट किंमत 15,495 रुपये तसेच रोख रक्कम 28,000 रुपये होम थिएटर किंमत 10,000 रुपये मोबाईल फोन किंमत 15,000 रुपये तसेच चांदीचे नाणे किंमत 15,000 रुपये असा एकूण 1,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. शिर्डी पोलिसांनी सतर्कता बाळगली म्हणून नमूद आरोपी कलकत्ता येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा साहेब अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे पोलीस उपनिरीक्षक संदीप दहीपळे पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र आवटी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष थोरात पोलीस कॉन्स्टेबल पंडोरे लोंडे SS कुरे तसेच साईनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. पोलीस स्टेशन तोफखाना या हद्दीतील सागर परमिट रूम इथून चोरी करून आणि संशयित इसम शिर्डीतील रेल्वे स्टेशनवरून कलकत्त्याला जाण्याच्या तयारीत आहेत अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे PSI दहीपळे त्यांच्याबरोबर पोना आवटी पंडोरे थोराप ही अशी टीम आपण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रवाना केली. रेल्वेचे PSI मीना हेड कॉन्स्टेबल कोलगे आणि पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांच्या मदतीनं तिथं आपण सर्च सुरू केला. सर्च ऑपरेशन राबवलं. त्या ठिकाणी आपल्याला 2 संशयित इसम मिळून आले. अमित मनोरंजन पाल व सौरभ कुंभकर्ण यांच्याकडे अधिक चौकशी करता व त्यांची झडती घेतली असता हा आपल्यासमोर ठेवलेला मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्याच्यामध्ये काही फॉरेन लिकर आहे तसेच सिगरेटचे पाकिट आहेत चांदीचे सिक्के मोबाईल आणि होम थिएटर असा 1,08,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी रिकवर केलेला आहे आणि त्यांना दोघांना आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. पुढील आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. राजेंद्र बनकरसह गणेश भालेराव माय न्यूज शिर्डी.